साठी महत्त्वाची बातमी, संपूर्ण देशात व्हायरल होत असलेला H3N2 विषाणू बाबत जाणून घ्या नाशिक जिल्ह्याची परिस्थिती। H3N2 या विषाणू बाबत शासकीय आरोग्य विभागाकडून जिल्हा पातळीवर वैद्यकीय विभागांना अलर्ट जारी करण्यात आलाय। खबरदारी म्हणून जिल्हा पातळीवर अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्वे करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय विभागाकडून अशा रुग्णांचा शोध घेत सर्वे केला जात आहे। सध्या तरी नाशिक जिल्ह्यात H3N2 या व्हायरसचा धोका नसला तरी मात्र प्रशासन हाय अलर्टवर आहे। तर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात H3N2 चे रुग्ण आढळल्यास या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली। तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे या गोष्टी पाळाव्यात व आपल्या लहान मुलांची देखील काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले। पेशंटच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याला जसं सगळ्या राज्याला देशाला अलर्ट सांगितलेला आहे तसं अलर्ट आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला पण आपण तशा सूचना दिलेल्या आहेत। पण परंतु सुदैवानं आजच्या घडीला H3N2 चे पेशंट आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत। आम्ही त्या दृष्टीनं कोविडच्या दृष्टीनं जो सर्वे असतो आपण ILI लाईक इलनेस असेल, सारीचे सर्वेलन्स असेल, हे सर्वेलन्स आपण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे सध्या चालू आहे। नाही आपण काय केलं, जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याकडं अगोदरपासूनच स्वाईन फ्लूसाठी वेगळा वार्ड अस्तित्वात होता, तो आपण कोविडच्या वेळेलाही तसा वेगळा वार्ड ठेवलेलाच होता, तर तो वार्ड आपण रेडी ठेवलेला आहे। तसे जर काही पेशंट सापडलेच तर त्याच्यासाठी आपण जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था केलेली आहे। आपण आरोग्य विभागाकडून सर्वे करण्याच्या सूचना आलेल्या आहेत, जो की मी अगोदर सांगितलं इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसेस आणि सारीचे ज्या पेशंट्स आहेत त्याच्या सर्वेलन्सच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये चालू आहे। 9 News महाराष्ट्र ब्युरो नाशिक।